कल्याण शहर में महानगर पालिका के खिलाफ एक नए विवाद ने जन्म ले लिया है। मुरबाड़ से लेकर कल्याण महात्मा फुले चौक तक रास्ता विस्तारीकरण किया जा रहा है, जिसमें डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर गार्डन भी प्रभावित हो रहा है, जिसके खिलाफ भूमिपुत्र पार्टी सहित रिपब्लिकन पार्टी, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, बीएसपी, बहुजन, वंचित आघाड़ी ने अपना अपना विरोध दर्शाया है। बीते शनिवार 13 नवंबर 2021 तक मनपा की ओर से इस रास्ता विस्तारीकरण को लेकर हरकत लेने की अवधि थी। इस कारणवश कल्याण के विभिन्न पक्षों के कार्यकर्ताओं ने आम्बेडकर गार्डन को ना तोड़े जाने की हरकत ली है। यदि महानगर पालिका ने रास्ता विस्तारीकरण किया तो उसके खिलाफ दलित जनता भारी जन आंदोलन करेगी, ऐसी चेतावनी भूमिपुत्र पार्टी सहित आरपीआई ने दी है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने दिनांक 13/10/2021 रोजी सीआर काढला असून तशा नोटिसा देखील या उद्यानला देखील दिली गेलेली आहे। यापूर्वी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्यान 1996 रोजी देखील महानगरपालिकेने तोडलं होतं। यामुळे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने निवेदन करतो की यापुढे जर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावला तर सर्व पक्ष मिळून आम्ही पूर्ण कल्याण डोंबिवली ठाणा जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिकेवर आंदोलन करू। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या नावावर जर तुम्ही असे बाबासाहेबांचे उद्यान तोडले, कारण बाबासाहेबांचं उद्यान हेच एकमेव कल्याणमध्ये जे आमच्या बौद्ध समाजाचं एकच उद्यान आहे, या उद्यानाच्या अस्मितासाठी आम्ही करूया मरूची लढाई देखील तयार आहेत। मी परत एकदा विनंती करतो, जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उद्यानाकडे बोट जारी केला तर आम्ही सर्व पक्ष लोक आंदोलन करू। जय भीम, जय भारत। बीएसपी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाड़ी, बीजेपी, युवा मोर्चा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सहित अन्य कई पक्षों ने मनपा को निवेदन देकर आंबेडकर गार्डन को रास्ता विस्तारीकरण में बाधित न करने की अपील की है। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रमेश सालवे, भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे, आरपीआई आठवले ग्रुप के ठाणे जिला कार्याध्यक्ष नरेंद्र मोरे, भूतपूर्व नगर सेवक भीमराव डोलस, सुरेश पंडित, महेश भिसे, दीपक वोवाल, भगवान चौरे, अजय मोरे तथा संजय काकड़े का समावेश रहा। ही वास्तु, ही जी जागा आहे, ही जागा दोन वेळा रस्त्यामध्ये बाधित झालेली आहे आणि त्यामुळे कमीत कमी एका बाजूने 20 फूट आणि दुसऱ्या बाजूने 10 फूट एवढी जागा गेलेली आहे। इथली असणारी झाडं सुद्धा तोडलेली आहेत आणि आजच्या घडीला पुन्हा एकदा जर याचं रुंदीकरणाच्या नावाखाली हा रस्ता उद्यान जर संपवण्याचा बेत काही लोकांनी आखला असेल तो चुकीचा आहे। या संबंधानं समाजाच्या रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि एकंदरीतच समाज माणसाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। याबाबत प्रशासनाच्या आडून जर कोणी ही राजकीय खेळी करीत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे। विकास कामांना आमचा अजिबात विरोध राहणार नाही, परंतु फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्यावरच जर विकास आडत असेल तर आम्हाला त्याचाही फेरविचार करावा लागेल। महात्मा फुले चौक ते शिवा चौकपर्यंत रस्ता विस्तारीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने योजना आखलेली आहे, परंतु तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्यान आहे, त्या उद्यानाला कुठल्याही प्रकारचे धक्का लागता कामा नये किंवा कुठल्याही प्रकारचे जे भिंत किंवा कुठलीही जागा तोडता कामा नये। जर तोडली तर भूमिपुत्र पार्टीतर्फे जन आंदोलन करणार। भूमिपुत्र पार्टी व इतर पक्षसुद्धा सर्व पक्ष मिळून जन आंदोलन करणार आणि होणारे जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल। तसेच काल दिनांक 12 तारखेला मी स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हरकत चार्ज दिलेला आहे।